मित्रांनो, मी मंजू भोसले सावंत मंजूस वेजवाडी मध्ये पुन्हा एकदा तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. रमजान सिरीज आपण चालू केलेली आहे. आज रमजान सिरीजचा आपला सेकंड डे आहे. आज आपण घेऊन आलो केरळ स्पेशल उल्ली वडाची रेसिपी, मीन्स ऑनियन वडा. तर आता मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. आपल्या ऑनियन वड्यासाठी घेतलेले साहित्य, कांदा घेतलाय आपण एक वाटी, उभा चिरून घेतलाय 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे मी उभे चिरून घेतले. इथे 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धने पावडर, 1 चमचा मिक्स मसाला आहे घरचा, चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग, 1/2 चमचा आपला चाट मसाला आहे आणि 1/2 चमचा आपण किचन किंग मसाला घेतलाय. इथे आपण घेतलाय मैदा 1 वाटी, 2 चमचे बेसन, 2 बारीक मिरच्या चिरून घेतल्या हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा आपण बडीशेप घेतले, कोथिंबीर घेतली आपण 2 ते 3 चमचे इथे चिरून, तसंच इथे कढीपत्ता घेतलाय आपण 1/2 चमचा आणि 1/2 चमचा आपण अद्रकचे तुकडे करून घेतले. तुम्ही बघू शकता आपण एक बाउल घेतला, या बाउल मध्ये आपण हा जो कांदा आहे हा घालून घेऊया. कांद्यामध्ये आपल्याला घालायचंय चवीनुसार मीठ आणि मीठ घालून व्यवस्थित असं त्याला चुरून घ्यायचंय. चुरायचा आहे कांदा आणि 10 ते 15 मिनिटं त्याला पाणी सुटेपर्यंत ठेवून द्यायचं. तुम्ही बघू शकता मस्त असं पाणी सुटले आपल्या कांद्याला. तर यामध्ये आपण जे सगळे मसाले घेतले होते ते नंतर घालून, त्याच्यानंतर कोथिंबीर, अद्रक, बडीशेप आणि आपलं पीठ घालून व्यवस्थित असं त्याला एक्यू करून घेऊ. तुम्ही बघू शकता पाण्याचा अंशही नाही वापरता, फक्त कांद्याचं जे पाणी होतं त्याच्यात आपण हा हे करून घेतलंय, पीठ मळून घेतलंय. आता आपण याचा गोळा घेऊया. हातावरती आपण किंचित तेल लावू, त्याला वड्याचा शेप देऊन घेऊया. अशा प्रकारे सगळे वडे करून मी ठेवून घेते, रेडी करून घेते. त्याच्यामध्ये बघू शकता सर्व ऑनियन वडे आपले आपण बनवून घेतले. आता आपण फ्राय करून घेऊया. एकीकडे आपण तेल तापवायला गरम करायला ठेवलं होतं, आता हे जे वडे आहेत हे आपण एक एक करून त्याच्यामध्ये मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ. बघू शकता तुम्ही मस्त असा गोल्डन कलर आलाय. मी आता अशा तिथे सर्व वडे तळून घेते आणि सर्विंग प्लेट मध्ये सर्व्ह करून घेते. मस्त असा केरळ स्पेशल उल्ली वडा, ऑनियन वडा आपला रेडी आहे. मी तुम्हाला ट्राय करून सांगते. इथे आम्ही चीज स्प्रेड घेतलंय आणि टोमॅटो सॉस मिक्स घेतलंय डीप करून. तुम्ही आवाज ऐकू शकता की क्रिस्पीनेस आहे, खूपच मस्त लागते. नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला हे कमेंट मध्ये कळायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत तुम्ही मंजूष मेजवानी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.